तुमच्या विरोधात कुणीही घाणेरड बोललं, तुमच्या विरोधात कुणीही बंड केलं, तुमच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जात तुमची टीका केली, तुमच्या विरोधात कुणीही पेटून उठलं, तुमच्या चारित्र्याशी कोण खेळत असेल, तुमच्या अस्तित्वाशी कोण खेळत असेल, तुमच्या विचारांशी कोण खेळत असेल, तुमच्याशी कुणी गद्दारी करत असतील, तुम्ही फक्त शांत राहून विचार करायचा आणि पुढे लढण्याची ज्यांच्यामध्ये ताकद असते, जो सगळं सहन करू शकतो, जो लढण्याची हिम्मत ठेवू शकतो, जो बदनामीला घाबरत नाही, ज्याचा स्वतःवर विश्वास आहे, जो शत्रूशी लढण्याची आणि त्याला मोठं समजण्याची ज्याच्यात ताकद असते, जो सगळ्यांना सन्मानाने वागवतो, जो शत्रू छोटा असला तरी त्याला कमी लेखत नाही, तोच आयुष्यात मोठा होतो, तोच ग्रेट असतो, जो समोरच्याचा लगेच पान उतारा करत नाही, लगेच क्रियेला प्रतिक्रिया देत नाही, तर तो लढण्याचं बळ ठेवतो, तो मोठा असतो, तो अजिंक्य असतो, तो लढवई असतो, तो पुढे जाण्याचे स्वप्न पाहतो, तोच हिरो असतो। संयम हा माणसासाठी किती गरजेचा असू शकतो, कारण वैयक्तिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये जर ताणतणाव आला, कामापेक्षा जास्त अचानक जर प्रेशर आलं, तर माणूस हा प्रचंड डिप्रेशनमध्ये जातो, टोकाची पावलं उचलतो। आणि सध्याची वर्ष दोन वर्षाची जर वर्तमानपत्र वाचली तर फक्त ताणतणावामुळं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं, उद्ध्वस्त स्वतः करून घेतलेली बरीच मंडळी आपण वेगवेगळ्या बातम्याच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचण्यात आल्या। परंतु राजकारणी हा असा एक अत्यंत संयमी प्राणी आहे, ज्याच्यावर कितीही प्रेशर असलं, कितीही ताणतणाव असला, तरी तो त्याच्यामधून संकटातून मार्ग काढतो। मला असं वाटतं एक दोन चार पद्धतीची माणसं असतात जी संकटातून सुद्धा मार्ग काढण्याची त्यांची ताकद असते, त्यांची विल पॉवर असते, त्यांची हिम्मत असते, किंवा त्यांच्याकडे अशी ती दूरदृष्टी असते की आपलं पहिलं सगळं चांगलं चाललेलं होतं, मध्येच अचानक अडचणी आल्या, परंतु नंतर येणारा आपला जो मार्ग आहे तो अत्यंत सुखकर होईल म्हणून तो पेशन्स ठेवतो। सध्याचंच आपण राज्याच्या राजकारणाचं उदाहरण घेऊ, ज्या उद्धव ठाकरे, त्यांच्या अगोदर त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांची जशी महाराष्ट्रावर पकड होती तशी स्वतःच्या पक्षावर सुद्धा होती, त्यांच्याकडे एवढे निष्ठावंत कार्यकर्ते होते की ज्यांनी स्वतःच्या पक्षासाठी, पक्ष संघटनेसाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, करिअर उद्ध्वस्त केलं, परंतु एकनिष्ठ राहिले। बाळासाहेब ठाकरे म्हटलं की सगळे एकत्र यायचे, शिवसेना म्हटलं की सगळे दहशतीमध्ये राहायचे। बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा बंडाचा झेंडा सहन करावा लागला, त्यांच्या सहकाऱ्यांनी जो इतर जिल्ह्यातला माणूस मुंबईमध्ये राहायला आला तरीही त्याला आधार दिला, मोठं केलं, महापौर केलं, त्या भागातलं स्थानिक आमदार केलं, नंतर मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं। दोन लोक असे आहेत की ज्यांना राज्याच्या टॉप पदावर पाठवलं, एक म्हणजे नारायण राणे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ, ज्यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांचं मी उदाहरण देतोय। परंतु त्या नेत्यांची किती मोठी त्यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा कार्यकर्त्यांसाठी आणि कार्यकर्त्यांप्रती जी भावना असते ती प्रचंड मोठी होती। म्हणजे ठाकरे कुटुंबाने 2015-16 पर्यंत स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जर पुतळा असेल तर तो मान्य केला पाहिजे, एकतर शिवसैनिकामुळं, शिवसेनेमुळं, आणि दुसरा म्हणजे शिवप्रेमींमुळं। परंतु त्यांची निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांवर होती, राजकारण मात्र त्यांचं हे हिंदुत्वाशी निगडीत होतं।
उद्धव ठाकरे ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वापेक्षा प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व हे महाराष्ट्राला सांगायला लागले. जेवढे पुरोगामी होते, परिवर्तनाची भाषा बोलत होते, त्या सगळ्यांना प्रबोधनकार ठाकरे हे सर्वोच्च आहेत, ग्रेट आहेत, वंदनीय आहेत. ते सुद्धा उद्धव ठाकरेंचं सत्तांतर, पक्षनिष्ठा आणि महाराष्ट्रावर असलेलं कंट्रोल मान्य होऊ लागलं आणि त्यांना त्यांनी समजून घेतलं. अचानक भाजप सत्तेपासून बाजूला गेलं आणि एवढी उद्विग्नता की फडणवीसांना आता वेळ लागेल, फडणवीसांच्या सहकारी आता येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जातील, एवढी भयानक परिस्थिती असताना त्यांनी 2.5 वर्षात अत्यंत चालाकीने सगळी जी बाजू आहे ती पलटवली आणि आज शिवसेनाच फोडली. अहो, अत्यंत जबाबदारीनं भाष्य करतो की कुठल्याही शिवसैनिकाच्या पार्श्वभागात दम सुद्धा नव्हता शिवसेनेच्या विरोधात जायचा. ती ताकद ही आणि हिम्मत एकनाथ शिंदेने दाखवली. उभी शिवसेना 75% फोडली. आज अशी परिस्थिती आहे की स्वतंत्र गट स्थापन करतील एवढी भयानक परिस्थिती असताना शरद पवारांनी चालाकीने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेची या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्ताने सत्ता आणलेली असताना आणि वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा अनुभव ज्यांना आहे ते शरद पवार, कारण असा धोका त्यांनीही दिलेला आहे, ते शरद पवार आज महाविकास आघाडीच्या निमित्ताने सत्तेवर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले, परंतु आज 84, 85, 86 वयाच्या जवळपास आणि पुढे जात असताना शरद पवारांना एवढा आघात सहन करावा लागतो की जो महाविकास आघाडीचा शिवसेना पक्षातील एक निष्ठावंत शिवसैनिक स्वतःला स्वयं घोषित धर्मवीर म्हणतो तो अचानक शिवसेनाच फोडतो. आनंद दिघे सांगतो आणि शिवसेना फोडतो, गुरुत्व प्रेम सांगतो आणि शिवसेना फोडतो, जो पक्षाशी गद्दारी करतो, पक्षाशी वैचारिक व्याभिचार करतो, तो माणूस अचानक 42 आमदार सत्तेतले बाजूला घेऊन जातो आणि स्वतंत्र सत्तेचे स्वप्न बघतो. हा आघात साधा नाहीये. म्हणजे मी सुरुवातीला उदाहरण दिलं की वैफल्यग्रस्त आल्यानंतर, आर्थिक ताण असल्यानंतर, मानसिक ताण असल्यानंतर लोक स्वतःचं आयुष्य संपवतात. ते उदाहरण देण्याचं कारण याच्यासाठी होतं, आत्ता उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर किती ताण असेल, कारण मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं. महाराष्ट्राचं सेंटर हेडक्वार्टर म्हणजे वर्षा बंगला आहे, जिथं माननीय मुख्यमंत्री कुठलाही असो तो तिथं राहतो, ते सोडावं लागलं. सत्ताधारी स्वपक्षाचे आमदार सोडून गेले हसत हसत, ज्यांना उद्धव ठाकरेंनी कॅबिनेट केलं ते गद्दार साले निघून गेले. शरद पवारांची हातात आलेली सत्ता 2.5 वर्षात निघून गेली. काँग्रेस देशातून संपली, महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे महाविकास आघाडीच्या निमित्ताने, तरीही सत्ता निघून चालली. ह्या लोकांच्या मानसिक डोक्यावर किती ताण असावा, प्रचंड भयानक. ह्यांना किती विचार त्यांच्या डोक्यात येत असतील हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मी एक योगाचा एक साधा कार्यकर्ता आहे, साधक आहे, मेडिटेशन, मानसिक संतुलन ह्याच्यावर थोडाफार विचार करत असताना ताणतणावापासून बाजूला राहायचं आणि चांगलं आयुष्य जगायचं ही भाषा बोलत असताना मला अचानक अरविंद केजरीवाल आठवतात, ज्यांच्याकडे राजकीय कौशल्य आणि अभ्यास शून्य होता. फक्त प्रशासकीय अधिकारी IAS ऑफिसर म्हणून फक्त त्यांची ओळख होती, पण ती त्यांनी VRS घेऊन पोचली आणि सामान्य सामाजिक कार्यकर्ते झाले. त्या माणसांनी दिल्ली जिंकली, कारण दिल्ली जिंकायच्या अगोदर ते स्वारगेटच्या ध्यान केंद्रामध्ये आले. 8-10 दिवस, 12 दिवस काहीतरी त्यांनी मेडिटेशन केलं, एक शब्दही 12 दिवसात बोलले नाही. संपूर्ण शरीराची मानसिक
शक्ती वाढवली आणि संतुलन त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं. ज्यावेळेस दिल्लीला गेले आणि इलेक्शन लढले, पाटीकोरी असताना त्यांनी अ आ आणि ई लिहिलं. त्याच्यासाठी हे उदाहरण आहे की माणसामध्ये विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर तो कशावरही मात करू शकतो. हे सगळ्या राजकीय पक्षांच्या टॉपच्या नेत्यांमध्ये विल पॉवर प्रचंड कशी काय येते याचा अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. हे कधीच आत्महत्या करत नाही, हे कधीच डिस्टर्ब होत नाही, हे कधीच उद्ध्वस्त होत नाही. हे हजारो कोटी रुपये कमवतात सगळ्या मार्गाने, पण ते कधीच लोकांना समोर येत नाहीत. सत्ता अचानक गेली काय आणि सत्ता अचानक आली काय हे सहनशीलतेने सांभाळण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. ती ताकद ही तुमच्या आमच्यामध्ये काय येत हा या माध्यमातून भाष्य करण्याचा एक साधा सरळ विषय आहे की तुमच्यात जर चांगली विल पॉवर असेल, तुमच्यात जर स्वप्न चांगले असतील आणि टॉपची सहनशीलता असेल तर तुम्ही या देशातील प्रत्येक गोष्टीवर मात करू शकता आणि तुम्ही जगामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू शकता. तुमची विल पॉवर चांगली पाहिजे, तुमचं मानसिक संतुलन मजबूत पाहिजे, तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित पाहिजे. ही व्यवस्था तुम्हाला त्रास देण्यासाठी काही काम करेल. ही व्यवस्था एवढी बरबटलेली आहे की तुम्ही सत्तेवर असा, प्रशासनात असू द्या, राजसत्तेत असू द्या किंवा धर्मसत्तेत असू द्या, अर्थसत्तेत असू द्या किंवा न्याय व्यवस्थेमध्ये असू द्या किंवा तुमच्या सामान्य जीवनाच्या व्यवस्थेमध्ये असू द्या, तुमच्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये असू द्या, तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या हजारो गोष्टी असतील पण तुम्ही सक्षम राहिलं पाहिजे. हीच शक्ती तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या अंतर्गत इच्छाशक्तीमध्ये असले पाहिजे, तरच तुम्ही जिंकू शकता. सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे की तुम्हाला जर लढायचं असेल तर अगोदर 100 वेळेस विचार केला पाहिजे की मला ते पाऊल टाकायचंय, ते मला जिंकता आलं पाहिजे. मला मोठं व्हायचंय परंतु दुसऱ्याला गाडून नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर, आणि मला ती लक्ष छेदायचंय ते इतरांना डावलून नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन, तरच तुम्ही व्यवस्थेचं गोल पूर्ण करू शकता. हीच वैचारिक ताकद असते. ज्यांचे विचार सक्षम असतात आणि ज्यांची निष्ठा प्रामाणिक असते तो कधीच गद्दार होत नाही, तर तो प्रामाणिक राहून भले व्यवस्थेशी लढून तो जिंकला पाहिजे, हीच खरी ताकद असते. तुमच्या मानसिक गोष्टीवर तुमचं कंट्रोल असलं पाहिजे हाच साधा सरळ अर्थ आहे. धन्यवाद. जय जाव. तुमच्या विरोधात कुणीही घाणेरडं बोललं, तुमच्या विरोधात कुणीही बंड केलं, तुमच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जात तुमची टीका केली, तुमच्या विरोधात कुणीही पेटून उठलं, तुमच्या चारित्र्याशी कोण खेळत असेल, तुमच्या अस्तित्वाशी कोण खेळत असेल, तुमच्या विचारांशी कोण खेळत असेल, तुमच्याशी कुणी गद्दारी करत असतील, तुम्ही फक्त शांत राहून विचार करायचा आणि पुढे लढण्याची ज्यांच्यामध्ये ताकद असते, जो सगळं सहन करू शकतो, जो लढण्याची हिम्मत ठेवू शकतो, जो बदनामीला घाबरत नाही, ज्याचा स्वतःवर विश्वास आहे, जो शत्रूशी लढण्याची आणि त्याला मोठं समजण्याची ज्याच्यात ताकद असते, जो सगळ्यांना सन्मानाने वागवतो, जो शत्रू छोटा असला तरी त्याला कमी लेखत नाही, तोच आयुष्यात मोठा होतो, तोच ग्रेट असतो. जो समोरच्याचा लगेच पान उतारा करत नाही, लगेच क्रियेला प्रतिक्रिया देत नाही, तर तो लढण्याचं बळ ठेवतो, तो मोठा असतो, तो अजिंक्य असतो, तो लढवई असतो, तो पुढं जाण्याचे स्वप्न पाहतो, तोच हिरो असतो.